रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी ठाकरे गटाविषयी मोठं वक्तव्य केलंय. 2024 मध्ये ठाकरे गटात किती नेते शिल्लक राहतील याविषयी भुमरेंनी भाष्य केलं आणि त्यावरून नवा वाद निर्माण झालाय. पाहूया त्याविषयीचा आमचा हा रिपोर्ट. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाला आता वर्ष झालेलं आहे. मात्र या वर्षभरात दोन्ही पक्षातली कटुता किंचितही कमी झालेली नाही. रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा तोफ डागली आहे. उद्धव ठाकरेंनी आता भाषण केलंय, त्यामुळे आता 6 महिने तरी उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर येणार नाहीत असा टोला भुमरेंनी लगावलाय. हे स्वप्न संजय राऊतला पडतात की हे सरकार 1 महिन्यात जाईल. त्यांना माहिती आहे की आपले लोक टिकले पाहिजे, जे राहिलेले 16 आहे हे टिकले पाहिजे. त्याच्यासाठी हे संजय राऊत बोलत राहते 1 महिन्यात जाईल, 2 महिन्यात जाईल असं करता करता 2024 पर्यंत हे सरकार चांगलं काम करणार आहे. संदीपान भुमरेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यानं ठाकरे गटाकडूनही तसाच हल्लाबोल होणार हे अपेक्षित होतं आणि झालंही तसंच. प्रसिद्धीसाठी संदीपान भुमरे आरोप करतात असा टोला ठाकरे गटानं लगावलाय. संदीपान भुमरे हे आजकाल थोडी जास्त बोलायला लागलेत. 4-5 असणाऱ्या माणसाला आमदार बनवलं, मंत्री बनवलं तर अल्पभूधारक माणसांनी जास्त बोलायला नाही पाहिजे. दुसरं, खाल्लेल्या अन्नाला जागलं पाहिजे असं मला वाटते. महापालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, तर लोकसभा निवडणुकांना आता 1 वर्षापेक्षाही कमी कालावधी राहिलेला आहे, त्यामुळे आरोप प्रत्यारोपांची मालिका थांबण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.